Hello everyone. In today's video, we are going to study parts of speech. I'll explain it to you in Marathi also. Parts of speech la Marathi madhe bhashecha jati asa mhantat kiwa shabdancha jati. Tar tyamadhe total 8 parts ahet. Tyatla pahila mhanje noun apan aaj abhyasnar ahot. Noun la Marathi madhe naam asa mhantat. According to the definition, it is a name of a person, place, thing or etc. म्हणजेच नाम ही एक अशी गोष्ट आहे की जी एखाद्या व्यक्तीची एखाद्या जागेची एखाद्या गोष्टीचं कशाचंही असतो नाव त्याला नाम असं म्हणतात तर याचे इथे वेगवेगळे प्रकार आहेत टोटल 5 आहेत आपण एक एक करून बघूया कॉमन नाउन म्हणजेच सामान्य नाम डेफिनेशन इज इट्स अ नेम गिवन टू अ ग्रुप ऑफ पर्सन प्लेस थिंग एक्सेट्रा ऑफ सेम कॅटेगरी हियर सेम कॅटेगरी इज इम्पॉर्टंट अँड ग्रुप फॉर एन एक्झाम्पल बॉय गर्ल सिटी आता बॉय म्हटलं तर पर्टिक्युलर बॉयचाच ग्रुप येतो आणि सेम कॅटेगरी म्हणजे बॉय म्हटलं की त्याच्यामध्ये गर्ल इन्क्लूड होत नाही किंवा गर्लचा ग्रुप म्हटला तर त्याच्यामध्ये बॉयज इन्क्लूड होत नाही सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन एक्झाम्पल्स आर गिवन बॉय गर्ल सिटी एक्सेट्रा नेक्स्ट इज प्रॉपर नाउन प्रॉपर नाउनला मराठीमध्ये विशेष नाम असं म्हटलं जातं इट्स अ नेम गिवन टू अ पर्टिक्युलर पर्सन प्लेस ऑर थिंग एक्सेट्रा पर्टिक्युलर विशेष नाम म्हणजे विशेष त्या व्यक्तीचं नाम की ज्यावरून आपल्याला विशेष व्यक्तीची एखाद्या जागेचीच वर्णन किंवा एखाद्या जागेचं वर्णन आपल्यासमोर येतं फॉर एन एक्झाम्पल मुंबई आता जेव्हा आपण मुंबई म्हणतो तेव्हा दुसरं कुठलं शहर दुसरी कुठली जागा आपल्यासमोर येत नाही जगात कुठलंही दुसरं मुंबई असं प्लेस नाही आहे मुंबई हे एकच आहे म्हणून ते प्रॉपर नाउन आहे म्हणजेच विशेष नाम आहे नेक्स्ट आहे कलेक्टिव नाउन इट्स अ नेम गिवन टू अ नंबर ऑफ पर्सन थिंग्स टेकन टुगेदर म्हणजे आपण काही विशिष्ट मर्यादित गोष्टी किंवा व्यक्ती एकत्रित घेऊन त्याला एक नाव दिलेलं असतं मी पुन्हा रिपीट करते विशिष्ट आणि मर्यादित व्यक्ती किंवा जागा किंवा काही गोष्टी एकत्रित घेऊन त्याला नाव दिलेलं असतं आणि त्याला कलेक्टिव नाउन म्हणतात त्याला मराठीमध्ये समूहवाचक नाम असं म्हटलं जातं एक्झाम्पल दिलं आहे फॅमिली बंच आपण फॅमिली बघूया फॅमिलीमध्ये ब्रदर मदर सिस्टर हे सगळे इन्क्लूड होतात तर आपण इन्फॉर्मेशन किंवा एक माहिती देताना वगैरे असं सांगत नाही की हे माझे भाऊ आहे बहीण आहे आपण एकत्रितपणे त्याला कुटुंब असं म्हणतो इन इंग्लिश वी कॉल्ड इट फॅमिली दॅट्स वाय इट इज अ कलेक्टिव नाउन ॲबस्ट्रॅक्ट नाउन ॲबस्ट्रॅक्ट नाउनला मराठीमध्ये भाववाचक नाम असं म्हणतात यामध्ये क्वालिटीज ॲक्शन्स अशा गोष्टी इन्क्लूड होतात फॉर एन एक्झाम्पल हॅपीनेस थेफ्ट आता भाववाचक नाम आपण म्हटल्यावरती त्यात ऑब्व्हियसली आपले सगळे भाव आले पाहिजे म्हणजे आपलं हसणं रडणं या सगळ्या गोष्टी तर ॲबस्ट्रॅक्ट नाउनचं एक्झाम्पलही तेच आहे हॅपीनेस थेफ्ट सॅडनेस एक्सेट्रा 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 नेक्स्ट इज मटेरियल नाउन मटेरियल नाउनला मराठीमध्ये द्रव्यवाचक नाम असं म्हणतात डेफिनेशन इज थिंग्स विच कॅनॉट बी काउंट इन द फॉर्म ऑफ नंबर्स आर नोन ॲज मटेरियल नाउन ठीक आहे म्हणजे अशा गोष्टी की ज्या आपण नंबरमध्ये काउंट करू शकत नाही नंबरमध्ये काउंट करू शकत नाही म्हणजे काय की 1 2 3 4 अशा मेजरमेंट्समध्ये आपण त्या मोजू शकत नाही फॉर एन एक्झाम्पल गोल्ड ऑइल वॉटर जेव्हा आपण पाणी वगैरे घेतो तेव्हा असं म्हणतो का 1 पाणी द्या 2 पाणी द्या नाही त्याला काहीतरी मेजरमेंट आहे मोजमाप आहे जसं की आता एक्झाम्पल गोल्ड आहे तर गोल्डला आपण असं म्हणत नाही 1 गोल्ड 2 गोल्ड 3 गोल्ड नाही त्याला मेजरमेंट आहे की 1 ग्रॅम असेल मिलीग्रॅम असेल किलोग्रॅम वगैरे व्हॉट एव्हर इट इज सो विदाऊट मेजरमेंट आपण त्यांना काउंट करू शकत नाही म्हणून त्याला मटेरियल नाउन असं म्हणतात सो दिस वॉज अबाउट नाउन इफ यू हॅव एनी डाऊट्स डू कमेंट थँक्यू